पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टीतून उडान सारखी योजना आणून उडे देश का आम नागरिक आणि कनेक्टिव्हिटी मधूनच रोजगार निर्माण होऊ शकतो हे गांभीर्य लक्षात घेत सर्वसामान्य माणूस जोडला गेला पाहिजे, तोही विकासाच्या या प्रवाहात आला पाहिजे आणि म्हणून पंतप्रधान मोदी साहेबांनी जगभरामध्ये आणि देशभरामध्ये ज्या पद्धतीने वैमानिकांची वाढती संख्या लक्षात घेता एक स्पेशल त्या ठिकाणी पॉलिसी तयार केली की फ्लाईट ट्रेनिंग संदर्भामध्ये आणि त्या फ्लाईट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत महाराष्ट्रातलं एकमेव जळगाव विमानतळाचा समावेश केला गेला. ही माझ्यासाठी आपल्या जळगाववासियांसाठी मोदी साहेबांच्या वतीने दिलेली मोठी भेट होती आणि आनंदाची बाब त्या ठिकाणी आहे. आणि त्यानुसार एक लॉकडाऊनच्या पीरियडमध्ये असताना देखील पटापट प्रोसेस करून फ्लाईट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो FTO एक 5 छोटे विमान जळगाव विमानतळावर आले. स्कायनेक्स एरिओ प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने आज वैमानिक प्रशिक्षणाची सुरुवात त्या ठिकाणी केली, त्यामुळे आजचा दिवस हा एक ऐतिहासिक आणि एक सुवर्णाक्षरामध्ये जळगावचं नाव एक वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या देशभरातल्या एक त्या ठिकाणी येत असून एक आनंदाची बाब आहे. आणि सोबत हेलिकॉप्टर ट्रेनिंग अकॅडमी की जे जेटसर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम देण्यात आले आहे, त्यामुळे हेलिकॉप्टर सोबत छोट्या विमानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत जे देशभरात 6 सुरू करण्यात आले त्यातलं एक केंद्र आता जळगाव ठरले, त्यामुळे नाईट लँडिंगचं अद्ययावत असलेलं आपलं विमानतळ प्रशिक्षणाचं त्या ठिकाणी येतं आणि लवकरच आपण याचा औपचारिक शुभारंभ आपल्या देशाचे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया साहेबांना घेऊन आणि त्या जळगावकरांना त्या ठिकाणी एक मोठी भेट आणि ज्यासाठी जळगावकर वाट बघत आहेत त्या सगळ्या सुविधा कशा मिळवता येईल त्या दृष्टीने आपण कार्यक्रम घेणार आहोत. आज आपल्या स्कायनेक्स एरिओ प्रायव्हेट लिमिटेडचे छोटे 5 विमानं देखील जळगाव विमानतळावर दाखल झाले आहेत आणि त्यामुळे जळगावला आता हे प्रशिक्षण आज सुरू झालेलं आहे आणि लवकरच ज्या जेटसर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड हेलिकॉप्टर ट्रेनिंग अकॅडमीला पण त्या ठिकाणी देण्यात आली परवानगी, त्यामुळे ती देखील सुरुवात त्या ठिकाणी होती. जळगाव जसा आमचा सोन्याचा प्रदेश म्हटला जातो, कापसाचा निर्माण करणारा केळीचा देश म्हटला जातो, बहिणाबाईचा देश म्हटला जातो, जळगावची ज्या पद्धतीने बालकवींचा खानदेश म्हटला जातो, आमच्या खानदेशाला ज्या पद्धतीने अध्यात्माचा वारसा आहे, या सगळ्यासोबत आता जळगावची ओळख हे सगळं असताना आता वैमानिक प्रशिक्षणामध्ये दोघं केंद्र असणारा हा एकमेव देशातल्या 6 पैकी 1 जळगाव असणार, त्यामुळे निश्चितच जळगावचं नाव जगाच्या नकाशावर आता वैमानिक प्रशिक्षण केंद्र म्हणून त्या ठिकाणी येत आहे.